नमस्कार, मी रश्मी. एमकेएन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आता पाहूया बारामती लोकसभा मतदार संघाचा स्पेशल रिपोर्ट. देशातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा समजला जाणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात अनेक विकास कामे झाली आहेत. यामुळेच या मतदारसंघात कुठलीही निवडणूक आली तर ती विकासाच्या मुद्द्यावरच रंगते अशी बारामती लोकसभा मतदारसंघाची खासियत आहे. सुरुवातीला श्रीधर कविवर्य मोरोपंतांची बारामती अशी ओळख होती. मात्र विकास कामांमुळे बारामतीचा कायापालट झाला आणि आता ही शरद पवारांची बारामती अशी ओळख निर्माण झाली आहे. पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामतीत आता रंगू लागलाय राजकारणाचा फड. या बारामती लोकसभा मतदार संघात एकूण 6 विधानसभा मतदार संघ येतात. यात खडकवासला, भोर, वेल्ला, पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्याचा समावेश आहे. या मतदार संघात एकूण वाढीव मतदार धरून अंदाजे 17 ते 17.5 लाख मतदार आहेत. बारामती लोकसभा मतदार संघातून राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे काका स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील, शरद पवार, पुन्हा शंकरराव पाटील आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार. त्यानंतर शरद पवार यांनी खासदारकी लढवली आणि ते 10 वर्ष देशाचे केंद्रीय कृषी मंत्री राहिले आहेत. भोर आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील पक्षांतर्गत कलह सर्वश्रुत आहे. या विधानसभा मतदारसंघात प्रत्येक लोकसभेच्या वेळी येथील संग्राम पोपटे, हर्षवर्धन पाटील आणि पुरंदरचे संजय जगताप यांना विधानसभेच्या वेळी मदत करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी कडाडून विरोधच केला जातो हेच आतापर्यंत पाहायला मिळालं. आगामी लोकसभेचा आता निवडणुकीचा जर विचार केला, प्रॉपरली बारामतीचा जर विचार मतदारसंघाचा केला, तर या मतदारसंघाची जी काही विभागणी झालेली आहे पुनर्रचनेनुसार आपण पाहिलं तर पुण्यातला खडकवासला मतदारसंघापासून हा मतदारसंघ सुरू होतो, तो थेट आता दौंड पर्यंत संपतो. तिथून जर हा विचार केला आपण तर भोर मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसच्या ताब्यात आहे. परत तुम्ही जर त्यानंतर पुरंदर मध्ये आला तर ते शिवसेनेचं प्राबल्य आहे. बारामती तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादीचा मालिकेला समजला जात असेल तरी भाजपने मात्र या ठिकाणी बऱ्यापैकी गेल्या 4 वर्षामध्ये प्रस्त निर्माण केलं. त्याच्यामुळे अगदी केंद्रीय पातळीवर असू द्या किंवा राज्य पातळीवर असू द्या, या मतदारसंघाची दखल वारंवार घेतली जाते. त्यानंतर आपण इंदापूरमध्ये जरी म्हटलं आपण की बाबा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, तरी सुद्धा काँग्रेसच्या माध्यमातून किंवा आघाडीचा जर विचार केला तर काँग्रेस राष्ट्रवादीला किती प्रमाणात सहकार्य करणं ह्या खूप चिंतेचा एक विषय ठरू शकतो. त्याच्या शेजारी आपण पाहिलं तर दौंडमधनंही आपण पाहिलं तर रासपचं जे काही प्राबल्य सध्या वाढलंय, जरी आपण त्यामध्ये पाहिलं तर राष्ट्रवादी आणि रासप असं दोन प्रकारे विभागणी झाली आहे. एकूणच या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर राजकीय पार्श्वभूमीवर जी काही आपण सरमिसळ पाहायला पाहतोय त्या अनुषंगानं आपल्या राष्ट्रवादीला खूपच मोठ्या प्रमाणात आव्हान असू शकतं. तरीही आपण हे आघाडीचा विचार करता आणि राष्ट्रवादीने जे काही ज्याच्यावर पकड मिळाले पकड जी काही घेतलेली आहे ते पाहता आपण जी काही चुरस म्हणतो तर त्यात कुठल्याही प्रकारे ऐनवेळीस जर मतदानात बदल होणे किंवा उमेदवारानुसार बदल होणे अशी काही जर परिस्थिती निर्माण झाली तर एकूणच प्रस्थापितांनाही आव्हानात्मक असू शकतं किंवा जो कोणी उभा राहील मग तो कुठल्याही पक्षाने असेल तसं त्यांनाही ती राष्ट्रवादी निवडणूक सोपी जाऊ देणार नाही असंही एक प्रकारचं चित्र सध्याचं तर निर्माण झालेलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार यांचा प्राबल्य असणारा मतदारसंघ आहे. गेले 50 वर्ष या मतदारसंघातून त्यांनी प्रभावीपणे सत्ता गाजवलेली आहे आणि 2014 निवडणुकीमध्ये त्यांचं मताधिक्य महादेव जानकर
यांनी चांगल्या प्रमाणात मताधिक्य मिळवलं, त्यामुळे राष्ट्रवादीचं मताधिक्य घटलं, याचा त्याचा त्याच अनुषंगाने भाजपने देखील या मतदारसंघात चाचपणी सुरू केली असून बारामतीचाच उमेदवार या मतदारसंघात देण्याचा प्लॅन त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये कमळाच्या चिन्हावरतीच उमेदवार असेल अशी घोषणा देखील त्यांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, या सगळ्यांनीच बारामती मतदारसंघावरती लक्ष केंद्रित केले आहे. परंतु 2014 मध्ये जे मताधिक्य घटलं ते देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याच्यात देखील सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेले 5 वर्षापासून खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी देखील या मतदारसंघावरती जरी बालेकिल्ला असला तरी बारकाईने लक्ष केंद्रित त्यांनी केलेलं आहे. याच्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची देखील तेवढीच महत्वाची भूमिका आहे. घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाला ही जागा जाणार का हा देखील एक औचित्याचा विषय आहे. त्याच्या अनुषंगाने ही निवडणूक चुरशीची होणार यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे त्या आमदारांच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये यावेळी नाराजीचा सूर दिसत आहे. तर संजय जगताप, हर्षवर्धन पाटील, संग्राम गोपटे यांच्या राजकीय स्थैर्याचा प्रश्न उभा राहणार आहे आणि यांच्याच सहकार्यावर बारामतीच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असते. जसजशी लोकसभेची निवडणूक जवळ येते तसं देशातील आणि राज्यातील राजकारणाची सूत्रे ज्या बारामतीतून हलतात त्या बारामतीत आता राजकीय वातावरण तापू लागलंय. आता पाहूया बारामती लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीत विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवारांच्या मतांची आकडेवारी. सन 2009 निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा राजकारणात प्रवेश झाला. सुळे यांना 2009 निवडणुकीत 4,87,827 मते पडली आणि त्यात त्या विजयी झाल्या. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या कांता नलावडे यांना 1,50,996 मते पडली. पुढे सन 2014 लोकसभेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीतील उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांना तगडे आव्हान दिले. यामध्ये सुप्रिया सुळे यांना 5,21,562 तर जानकर यांना 4,51,843 मते पडली होती. बहुजन समाज पार्टीच्या काळूराम चौधरी यांना 24,938 तर आम आदमीचे सुरेश पोपडे यांना 24,000 पर्यंत मते मिळाली होती. या निवडणुकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा फार प्रतिष्ठेचा झाला होता. मोदी लाटेत सर महादेव जानकर यांनी आपला राष्ट्रीय समाज पक्ष टिकून राहण्यासाठीचा कप बशी चिन्हाचा हट्ट सोडून जर कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली असती तर कदाचित मोदी लाटेत बारामतीत पवारांच्या वर्चस्वाला धक्काही लागला असता. हेच जानकर यांच्या मताच्या आकडेवारीवरून दिसते. मताच्या आकड्यावरच जानकर यांना विधान परिषदेवर घेऊन राज्याचे दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन कॅबिनेट मंत्री पद मिळालंय हेही तितकंच खरं. विधानसभेत आघाडीत बिघाडी आणि युतीत दुफळी पडून राज्यात सर्वच पक्षांनी हातात हात घालून सत्ता भोगलेले विसरून स्वतंत्र नशीब आजमावत डरकाळ्या फोडल्या. बंधूंनो, रावसाहेब पाटील दानवे मगाशी असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी आमच्या 42 जागा आल्या होत्या आणि यावेळी आम्ही कुठल्याही परिस्थितीत 43 जागा करू पण 41 जागा येऊ देणार नाही. आमचा आता प्रयत्न असा आहे की आम्ही पूर्ण ताकदीनं 48 जागांवर लढतो आहे आणि एक गोष्ट मी खात्रीने सांगतो, रावसाहेब तुम्ही जी 43वी जागा सांगितली ती जागा बारामतीची आहे. आहे ना बारामती ताकदीनं मागच्या वेळेस थोड्यात राहिली आता राहणार नाही. कमाल, फक्त कमाल.
मागच्या वेळेस कमाल असतं तर या क्लस्टरमध्ये तिन्ही ठिकाणी आपण असतो, पण आता ती चूक करायची नाही. आता बारामतीमध्ये कमाल. कोण करेल सुप्रिया सुळे यांच्याशी 2019 मध्ये सामना, हा प्रश्न आता ऐरणीवर आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून 2019 जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीला भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्यानी हा निवडणूक मी स्वतः लढवणार आहे. याचं कारण एकमेव असं आहे की आत्ताच्या विद्यमान खासदार असतील किंवा विरोधात पडलेले जास्त मतदान असणारे विरोधक असतील यांनी कुणीही बारामतीच्या विकासावर लक्ष दिलेलं नाही. अजूनही 22 ते 30 गावं पाण्यावाचून वंचित आहेत आणि इतर जे गोरगरीब जनतेला जे हवं आहे, ग्रामीण एरियातलं प्राथमिक शिक्षण अजूनही मराठीत चालू आहे की इंग्लिश मिडियमचा फार मोठा बोजबारा केला जातो, पण ग्रामीण एरियातल्या गोरगरीब जनतेला ते शिक्षण उच्च दर्जाचं मिळू शकत नाही, आरोग्याची सेवा उच्च दर्जाची मिळू शकत नाही, ह्याचा फार मोठा अभाव असल्यामुळं बारामतीतल्या जनतेची फार मोठी कुचंबनाने अडवणूक होत आहे. तरी मी ह्या निवडणुकीत स्वतः उभा राहणार आहे, निवडून येण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहे. निवडून आलो तर बारामतीचा ग्रामीण वर्गाचा आणि गोरगरीब जनतेचा विकास करण्याच्या दृष्टीने मुद्द्यावर आता निवडणुकीला सामोरे जाणार आहे. मुद्दे अनेक आहेत, मुद्दे ह्या मतदारसंघातले अनेक आहेत, फक्त विकासाच्या नावाखाली ते बाकीचे मुद्दे झाकून टाकल्याचं काम सत्ताधारी पक्ष करत आहे हे मोठं दुर्दैव आहे आणि त्याची लोकजागृती प्रजा जागरण यात्रेच्या माध्यमातून लोकजागृती करून ते मुद्दे महत्त्वाचे आहेत. ग्रामीणमध्ये आरोग्याचा आरोग्यसेवेचा अभाव आहे, स्वच्छ पाण्याचा अभाव आहे, प्राथमिक शाळेतल्या शिक्षणाचा अभाव आहे, अनेक गोरगरीब कुटुंब अजूनही वंचित आहेत की ते भूमिहीन आहेत, व त्यांचा फार मोठा सुविधेच्या बाबतीत बारामती मत. मी काळूराम विनायक चौधरी, प्रदेश सचिव बहुजन समाज पार्टी. मी 2014 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढवली असून 25,000 मताधिक्य मला त्यावेळी मिळालं होतं. त्यावेळीच बहुजन समाज पार्टी संविधानाची अंमलबजावणी करणार आणि जे दबलेले पितलेले लोक आहेत त्यांच्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार. तो संघर्ष, तो लढा आजही आमचा अविरत चालू आहे आणि या ठिकाणी जे त्यावेळी जे मोदी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी जी काय आश्वासनं दिली होती ती आश्वासनं कुठल्याही स्वरूपात पूर्ण झालेली दिसत नसून बारामतीमध्ये बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असून बारामतीत पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्याचबरोबर जे शिक्षणाचे जे बाजारीकरण बारामतीमध्ये सुरू आहे हे बाजारीकरण थांबलं पाहिजे आणि गोरगरिबांच्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण बारामतीमध्ये मोफत मिळालं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं बारामतीचा विकास होईल असं मला वाटतंय. कारण या ठिकाणी बारामतीचा जे बागुलबुवा केला जातोय तो बागुलबुवा काय महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ठीक नाही. म्हणून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी ही या बारामती लोकसभेतून तुल्यबळ उमेदवार देणार असून बहुजन समाज पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल याची मला खात्री आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या पुन्हा इच्छुक उमेदवार आहेत. विरोधात मात्र उमेदवार कोण असेल हे अजून गुलदस्त्यातच आहे. खासदार सुप्रिया सुळे या 2 टर्म बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक आश्वासने दिली होती. त्यातील एक म्हणजे बारामती तालुक्यासारखा विकास इतर तालुक्यात केला जाईल, मात्र बारामती वगळता इतर तालुक्यात विकास कमी प्रमाणात झाला आहे. या लोकसभा मतदारसंघात पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यातील काही गावात पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचे प्रश्न प्रलंबित आहेत.
हे प्रामुख्याने सोडवले जावेत अशी नागरिकांची अपेक्षा आहे. आमच्या इंदापूर तालुक्यात माननीय खासदार सुप्रिया तायसोळे यांनी विविध विकास कामे राबवली आहेत. उदाहरणार्थ भूमिहीन गटारी रस्त्याची कामे चालू आहेत आणि 2019 निवडणुकीसाठी खासदार म्हणून आम्ही सुप्रिया तायसोळे यांच्याकडे पाहत आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना, शिवसेनेचं सरकार असताना जे काही त्यांना सांगितलं होतं की धनगर आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, शेतकऱ्याबद्दलचे प्रश्न असतील, याच्यामध्ये कुठंतरी भारत हे सरकार कुठंतरी अपयशी ठरलेलं आहे. धनगराचा प्रश्न अजून निकालात निघालेला नाही, परंतु एक जमेची बाजू आहे की मराठा आरक्षण त्यांना निकालात काढलेलं आहे किंवा त्यासाठी काम केलेलं आहे, त्यामुळे तीसुद्धा भारतीय जनता पार्टीसाठी जमेची बाजू आहे. परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबत अजूनही तेवढं चांगलं धोरण अजून भारतीय जनता पार्टीतर्फे राबवलेलं दिसत नाही. काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे, काही शेतकऱ्यांची झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये गंभीर समस्याला सामोरे जावं लागतं आहे. त्यामुळे अशा कन्फ्युजन परिस्थितीमध्ये इथला मतदार आहे. त्यामुळं धनगर प्रश्न असेल, मराठा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा दुष्काळामध्ये सामोरे जाण्याचा प्रश्न असेल, अशा परिस्थितीमध्ये आता हे नक्की मतदार कोणाच्या बाजूने मत बजावणार हे सुद्धा कन्फ्युजन आहे. त्यामुळं दोन्ही बाजूला खऱ्या अर्थाने याची उत्सुकता आहे की नक्की हे मतदार कुठल्या भूमिकेत बजावणार आणि कोणाला मतदान करणार हा खऱ्या अर्थाने प्रश्नच आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होईल आणि इथून कोणीही निवडून येईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळं मी एक नागरिक म्हणून ह्या अटीतटीच्या निवडणुकीसाठी उत्सुक आहे. देशामध्ये लोकसभेचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा बार ओढायची परिस्थिती आहे. येणाऱ्या काही 1-2 महिन्यामध्ये निवडणुकीला सामोरे जात असताना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड अटीतटीचे वातावरण आहे. कारण की बारामती लोकसभा मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने गेले 50 वर्षापासून पवार घराण्याचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु गेल्या निवडणुकीमध्ये 2014 मोदी लाटेमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फार अटीतटीची निवडणूक झाली आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेवराव जानकर अगदी 70,000 मतापर्यंत मतानेच फक्त पडले. गेले निवडणुका पाहिल्या तर 5 लाखाचं अंतर असणारी निवडणूक 70,000 येऊन ठेपलेली आहे. त्यामुळं 2019 निवडणूक प्रचंड अटीतटीची होईल अशी परिस्थिती आहे. एकीकडे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी शहा यांना बारामतीची निवडणूक जिंकायचीच असा एक निर्धार केलेला आहे आणि एकीकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हा मतदारसंघ असल्यामुळं त्यांना ही निवडणूक हरता येणार नाही. अशा अटीतटीच्या निवडणुकीमध्ये अतिशय अटीतटीचं वातावरण पाहायला मिळते. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये खडकवासला असेल, दौंड असेल, पुरंदर असेल, ह्या 3 मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला रासपला लीड मिळालेला आहे आणि बोहोर, इंदापूर आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळे ह्या उमेदवार असताना लीड मिळालेला आहे. परंतु फक्त 70,000 लीड असल्यामुळं आता ही निवडणूक आपण भारतीय जनता पार्टी निवडून येऊ शकते इथपर्यंत ही वातावरण आहे. त्यामुळं सुप्रिया सुळेंचा किती प्रभाव पडणार आहे आणि भारतीय जनता पार्टी कोणाला उमेदवारी देणार आहे ह्याच्यावर खऱ्या अर्थाने ही निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे किंवा सत्ताधारी पार्टीतर्फे शिवसेनेचे विजयराव शिवतारे असतील, महादेवराव जानकर असतील, राहुल कुल हे खऱ्या अर्थाने प्रबळ उमेदवार आहेत आणि ह्या 3 पैकी एकाला उमेदवारी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने इथं अटीतटीची निवडणूक पाहायला मिळेल आणि संपूर्ण देशाचं आणि महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित होणारी ही निवडणूक होईल. आणि आता अशी परिस्थिती आहे की इथं उमेदवार कोण निवडून येणार हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. त्यामुळे इथं भारतीय जनता पार्टीला व राष्ट्रवादी काँग्रेसलाही तेवढीच संधी आहे. त्यामुळे इथला नागरिक म्हणून मला असं वाटतं की इथं सुप्रिया सुळे 100% निवडून येतील अशी परिस्थिती राहिलेली नाही आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा उमेदवार इथं निवडून येईल अशीही परिस्थिती नाही. त्यामुळं दोघालाही गंभीर परिस्थितीची परिस्थिती आहे. त्यामुळं ही निवडणूक आता कोण जिंकणार हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे आणि देशामध्ये पडणारा प्रश्न आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय अतिटतीची होईल. 2014 निवडणुकीत महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांचे लाखावरील मताधिक्य घटवून काही हजारांवर आणून ठेवले आणि सुप्रिया सुळे काठावर पास झाल्या. त्यामुळे पवारांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली. ही निवडणूक सहजासहजी जिंकणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला देखील सोपी राहिलेली नाही असे बारामती मधील पत्रकारांचं मत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला व पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मात्र 2014 निवडणुकीनंतर हा बारामती मतदारसंघ खरंच राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे का हा प्रश्न निर्माण होतो. याचं कारणही तसंच आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी 2014 निवडणुकीमध्ये जे तगडे आव्हान राष्ट्रवादीसमोर उभा केले होते ते संपूर्ण देशाने पाहिले. राष्ट्रवादीचे या मतदारसंघात असणारे लाखोंचे मताधिक्य काही हजारावरती येऊन ठेपले आणि त्यामुळे संभ्रम निर्माण झाला. खरंच हा मतदारसंघ पारंपरिक राहिला आहे का? कारण या मतदारसंघातील काही मूलभूत प्रश्न अद्यापही तसेच आहेत. 50 वर्षांची सत्ता दिल्यानंतरही एखाद्या मतदारसंघातील पाण्याचे प्रश्न किंवा मूलभूत प्रश्न तसेच असतील तर विरोधकांसाठी ते महत्त्वाचं आहे. आणि या प्रश्नावर 2014 ज्या पद्धतीने विरोधकांनी रान उठवलं होतं बारामती मतदारसंघात त्याच प्रश्नांवर पुन्हा एकदा विरोधक रान उठवतील. त्याच्यानंतर भाजपने देखील या मतदारसंघावरती लक्ष केंद्रित केले आहे. कारण की महादेव जानकर यांनी त्यावेळी खासदार सुरे यांच्या विरोधात घेतलेले लीड हे पुन्हा एकदा त्यांना आजमावण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी बी जे पीने स्वतःचाच कमळाच्या चिन्हावर लढणारा उमेदवार देण्याचे संकेत बोलून दाखवले आहेत आणि त्या दृष्टीने व्यूहरचना सुरू आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ हा संघात चुरशीची निवडणूक होईल यात शंका नाही. लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. गेली अनेक वर्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे इथले उमेदवार असायचे. त्यानंतर गेली 2 पंचवार्षिक निवडणुका खासदार सुप्रिया सुळे या नेतृत्व करत आहेत या भागाचं. यंदाही राष्ट्रवादीच्या उमेदवार त्याच असणार आहेत. दुसरीकडे आपण पाहिलं तर राज्यामध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अद्याप भाजप आणि शिवसेनेची युती झालेली नाही. त्यामुळे खासदार सुळे यांच्यासमोर कोण उमेदवार असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. खासदार सुळे यांनाही ही निवडणूक फारशी सोपी आहे असं म्हणता येणार नाही. कारण या लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की बारामती, इंदापूर आणि भोर हे 3 मतदारसंघ फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांचे तिथं आमदार आहेत. अन्य ठिकाणी मात्र वेगळ्या विचारांचे आमदार असल्यामुळे त्या ठिकाणी निश्चितच सुळे यांना विजयासाठी झगडावं लागेल अशी परिस्थिती यंदा आहे. दुसरीकडे विरोधकांमध्ये अद्यापही सुस्पष्टता नाही. अद्यापही त्यांनी इथला उमेदवारही जाहीर केलेला नाही. त्यामुळे ऐनवेळी उमेदवार जाहीर होणार त्याला पुरेसा वेळही मिळणार नाही निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टीने. दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र गेले काही महिने सातत्याने दौरे सुरू केलेले आहेत, मेळावे घेतलेले आहेत, शेतकरी मेळावे किंवा अन्य कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी सातत्याने मतदारांपर्यंत पोहोचते आहे. त्यामुळे सध्या तरी सुप्रिया सुळे यांचं पारडं जड वाटतं आहे. गेल्या 2014 निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना अतिशय चांगली टक्कर दिली होती. निसटता म्हटलं तरी चालेल असा विजय खासदार सुळे यांना मिळालेला होता. यंदा त्यांना ती भरपाई काढायची आहे. त्यानुसार त्या कामाला लागलेल्या आहेत. दुसरीकडे अद्यापही भाजप आणि शिवसेना किंवा राष्ट्रीय समाज पक्ष असेल किंवा अन्य भाजपचे सहयोगी पक्ष असतील तो मतदारसंघ कोणाकडे जाणार याबाबत त्यांच्यात अद्याप कुठलीही सुस्पष्टता नाही. आता होऊ घातलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील 2019 माननीय नामदार महादेवराजी जानकर साहेब निवडणूक लढवणार आहेत. गेल्या लोकसभेला 4,52,772 मते घेऊन विक्रमी मतधिक्य घेतलं. 50 वर्षाच्या काळामध्ये एवढं मतधिक्य कुणीही घेतलेलं नाही आहे. त्यामुळं आणि या 5 वर्षामध्ये जानकर साहेबांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात या मतदारसंघामध्ये कामं झालेली आहेत. त्यामुळे
यावेळेस सुद्धा भारतीय जनता पक्ष आमचे मित्र पक्ष जरी असले ते जरी म्हणत असले की कमळाच्या चिन्हावरती बारामती लोकसभा मतदारसंघ लढायचा, परंतु माननीय नामदार महादेवराजे जानकर साहेबच या मतदारसंघातून निवडून येऊ शकतात आणि निवडून येणार, कामाच्या जोरावर अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे, त्यामुळे होऊ घातलेल्या 2019 लोकसभा लोकसभेला माननीय आमदार महादेवराजे जानकर साहेबच येथून निवडून येणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला समजला जातो आणि याच बालेकिल्ल्यात राष्ट्रीय भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमळाच्या चिन्हावर आम्ही बारामतीची जागा जिंकू असा निर्धार पुण्याच्या सभेत केला होता. मात्र भाजपचा उमेदवार कोण असणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. तर रासपचे नेते महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढण्याचा निर्धार केला आहे. मात्र शिवसेना, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी अजूनही बारामती लोकसभेचा उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही. ज्यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार निश्चित होईल त्याचवेळी या बारामती लोकसभेचे चित्र स्पष्ट होईल. एमकेएनसाठी नवनाथ बोरकर, बारामती. निवडणुका जवळजवळ येत जातील ते चित्र अधिकाधिक स्पष्ट होत जाईल. आपण नेहमीच याचा आढावा घेत राहू. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.